नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता बातम्या पाहूया विस्ताराने. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. पासिंग व नंबर नसलेल्या ऊस वाहतूक ट्रॅक्टरवर मोटार वाहन निरीक्षक यांची दंडात्मक कारवाई. अपघात टाळण्यासाठी नियमबाह्य ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्याची बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली होती मागणी. कारवाई नाही झाल्यास आरटीओ कार्यालयावर आंदोलनाचा दिला होता इशारा. आता बातमी विस्ताराने. पासिंग व नंबर नसलेल्या ऊस वाहतूक ट्रॅक्टरवर उस्मानाबादचे मोटार वाहन निरीक्षक अतुल चव्हाण व सतीश धुंदे यांनी 13 नोव्हेंबर रोजी परंडा येथे 2 ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई केली आहे. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालकाकडून वाहतुकीचे नियम पाळण्यात येत नसल्यानं गेल्या वर्षी अनाळा परंडा रोडवर अपघात होऊन 2 मोटरसायकल स्वार यांचा मृत्यू झाला होता. अपघात टाळण्यासाठी नंबर नसलेल्या व लायसन्स नसलेल्या परंडाभूम वाशी तालुक्यातील साखर कारखान्यांसाठी ओव्हरलोड ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अन्यथा आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे यांनी दिनांक 3 नोव्हेंबर रोजी निवेदनाद्वारे दिला होता. रमेश गणगे यांच्या इशाऱ्यानंतर उस्मानाबादचे आरटीओ कार्यालय ऍक्शन मोडमध्ये आले असून अनेक ठिकाणी तपासणी करून दंडात्मक कारवाई केली आहे. दिनांक 13 नोव्हेंबर रोजी परंडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात ऊस वाहतूक करणाऱ्या 2 ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची तपासणी केली असता पासिंग व नंबर तसेच चालकाकडे लायसन्स नसल्यानं दोन्ही ट्रॅक्टरवर 5,500 दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या ऊस वाहतूक ट्रॅक्टर धारकांमध्ये खळबळ उडाली. अपघात झाल्यावर अनेक वेळा वाहनधारक पळून जातात. अशावेळी नंबर नसल्यानं कारवाई कोणावर करावी यासह तपास लागेल याची खात्री नसते, त्यामुळे प्रत्येक वाहनास नंबर असणं गरजेचं असतं. यासाठी जनतेतून मागणी होत असल्यानं बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे यांनी जनतेचा आवाज उठविला आहे. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.